कल्याणी, माझं हे पहिलं वहिलं पुस्तक फक्त तुझ्यासाठी तुलाच अर्पण करतो. दिस गेले रे निघुनी जशा धुईचारी लाटा, आता डोळ्यामध्ये माझ्या फक्त रिकाम्याचं वाटा. दुःखाच्या डोहामध्ये माझ्या मरणाची भोई, उन तापले तापले आणि उघडीचं डोई. घन भरून येताना काळ जात कंठ येतो, लाटा परतून जाता शिवाराचा ढग होतो. मन जाई जुईचे रे पान, त्याला कुठला हा मान, तुझी आठवण येता मन भिजी रे घामान. अरे पुरुषोत्तमा, तू केव्हा आलास? हा काय आत्ताच येतोय नाना. आणि हे काय इथं काय बसलायस? नाही काय नाही, असंच. काय झालं पुरुषोत्तमा? मी काय विचारतोय, महेंद्र भेटला? हो भेटला. काय म्हणाला, काय तुझ्या कामाचं काय झालं? नाही, माझ्याच्यानं काही होणार नाही ना. साफ मोडलोय मी, तुटलोय. व्यापार काय मला जमणार नाही, नोकरी काय माझ्याच्यानं होणार नाही. आजपासून इथं तुमच्या दारातला कुत्रा आहे मी नाना. इथं भाकरी टाकली तुम्ही तर ती खाईन, पडून राहीन इथं बस. हेच माझं जीवन. नाही नाही, काही बोलू नका तुम्ही, काही बोलू नका, काही समजावू नका मला. नियतीनं पुन्हा एकदा आणून बसवलंय मला इथं पुन्हा एकदा. काही होणार नाही माझ्याच्याने. नाना तिथं मुंबईमध्ये त्या राघवच्या नोकरासमोर महेंद्रला उठून उभा राहिलेला पाहिला मी आणि कणाम मोडला माझा. देशमुखी मोडल्याची कळ सोसवे ना मला. उठलो मी तडक, उठलो तिकडनं आणि निघालो मी इथं परत यायला. येताना रेल्वेत बसलो, गर्दी, एकमेकांच्या उरावर पडणारे लोक,
धब्यात संन्यासाच्या कोपऱ्यात जागा मिळाली मला नाना, बसलो मी तिथेच. त्या रात्रभर त्या गाडीच्या वासानं डोकं भरालं माझं. शहरातल्या किड्यासारखे लोक जगतायत नाना तिथं, शहरात प्राण्याच्या नावाखाल. नाही नाही आपल्याला नाही जमणार ते, आपल्याला नाही जमणार. बस इथं तुमच्या पायाशी पडून राहीन नाना. तुम्ही म्हणाल तर श्वास घेईन, नाही तर जीव देईन मी. हेच आपली जिंदगी आता. दूध आणलंय. नाही नकोय मला. बरे होगा. सकाळी लवकर उठवा, उद्या मुंबईला जायचंय. आणखीन एक केस चालली आहे, उद्या तारीख आहे, 2-3 दिवस तरी लागतील. जाताच मुंबईला तर महेंद्र भाऊजींना भेटा, त्यांच्या मुलासाठी स्वेटर विणलाय, तो घेऊन जा. बर. हे महेंद्र देशमुख कुठे राहतात? हे काय इथे राहतात. तुम्ही या नाही या. हा महेंद्र कुठे? ते बाहेर गेलेत. असं का? पाणी देते हा. चहा टाकते. नाही नको. अहो असं कसं, पहिल्यांदाच आलात ना आमच्या घरी. आमच्या घरी? अरे हो खरंच की. बस हा, मी बोलवते त्यांना. इथेच गेलेत खाली इराण्याकडे फोन करायला. अरे बबन, ए बबन. अरे बबन एक काम कर, खाली जाणी यांना बोलवले म्हणून सांग, त्या इराण्याकडे बसले असतील बघ. इराण्याकडे नाही, मॅच बघताय सलून मध्ये. अरे तेच रे, ते सांगितले तेवढे कर त्यांना म्हणून नाना आले. चालो कोण? अरे नाना रे, नाना नाना. कोण हा मुच्छड?
एक देई नाता धरून काहीतरी बोलतो तुला सांगितलं तेवढं कर आणि हो येताना खालीचं पाकिट घेऊन ये वाण्याला म्हणून लिहून ठेव जा रे जा जा ना ठीक आहे बरोबरच श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. चहा नाना मुद्दामच कमी गोड केलाय. तुझा छोकरा किती महिन्याचा झाला? 6 महिने आणि 12-13 दिवस. काय नाव ठेवलंय? विश्वनाथ. विश्वनाथ, अरे वा छान नाव आहे. आमच्या काकांचं नाव होतं. झोपलाय तो, आता जर उठला ना तर मग आवरतच नाही. खूप रडतो, चिडतो पण. असं आपल्या लेकरांच्या बाबतीत बोलू नये. सगळ्यात मोठे धीर आहेत माझे. दाळ तिवडी द्या की काल आणलेली आमची. देते पाठवून वा पुढे तुम्ही. आम्हाला पण नड आहे. हो नाही देतेच ना, चहा तर घेऊन जा पुढे. खूप खेळीमेळीचं वातावरण असत चाळीत असं. अरे नाना. अरे महेंद्र नमस्कार. तुम्ही कधी आला? हा काय आत्ताच येतो मी. आधी कळवलं असतं तर स्टेशनवर ध्यान असतं आलं मी. अरे कळवायचं कशाला, उद्या कोर्टाची तारीख आहे म्हणलं एक दिवस लवकर जाऊया. सकाळी उठून यायचं म्हटल्यानंतर फार थांब. नाना बरं झालं तुम्ही आलात. कसं आहेस? मी छान आहे. लेकरू आणि रेवती यांच्यामध्ये रमून केलंय मी. छान छान, हे ऐकून बरं वाटलं. खरंच बरं वाटलं. नाना तुम्ही कसे आहात? दादा कसा आहे? काय सांगू, आलेल्या परिस्थितीला तोंड देतो एवढंच. हे म्हणजे मी माझा सावरलोय पण पुरुषोत्तमाची काळजी वाटते रे. अहो आम्ही किती सांगितलं त्यांना, खूप आग्रह केला यांनी इथेच राहा, इथेच तुमचं भलं होईल म्हणून, पण ऐकलंच नाही त्यांनी. जाऊ दे होते, जे झालं ते झालं. अहो असं कसं, आपण काही परके आहोत का? आपण त्यांच्या भल्याचं असं सांगणार होतो ना. रेवती घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा काढण्यामध्ये काय अर्थ आहे का? जाऊ दे, मी काही बोलतच नाही राहिलं. नाना आंघोळ करता ना तुम्ही? नाही नको. फ्रेश वाटले तुम्हाला? अहो पाणी गेलंय पण. नाही मी खालच्या नळाला सांगतो ना. अरे नाही नको राहू, आता लवकर आलोच आहे तर बोरवणे वकिलांकडे मी पहिल्यांदा जाऊन येतो. एक मग जेवणच जा, पटकन काहीतरी टाकते. ते पटकन काहीतरी काय म्हणतेस तू? प्रवासामध्ये दगदग करून आलेले आहेत ना, त्यांना जाऊन परत येऊ देत. बारानंतर जेवतरीने झोपतील मग. नाही अरे तसं नको. मी काय करतो की मी बोरवणे वकिलांकडेच थांबतो, तसं मी त्यांच्याकडे नेहमी थांबतोच. नाना हेही घर तुमचंच आहे, असं असताना तुम्ही बोराने वगैरे कसं काय? नाही तसं नाही मला म्हणायचं. हे बघा नाना, हे घर भले छोटं असेल, अडचणींचं असेल, पण आम्हाला सुख देत. आणि शेवटी हेही घर तुमचंच आहे, असं असताना बोराने वकिलांच्याकडे तुम्ही जर थांबणार असाल तर मग माझी काय किंमत राहील? ठीक आहे थांबतो मी. येऊ जाऊ पण लवकर ये जरा. नानांचे पाय आपल्या घराला लागले माझं भाग्य. आता छान काय तुझे जेवायला कर. तुम्हाला वाटतं नाना परत येतील, इथे राहतील? का नाही राहणार?
नाना भिंती आणि छपराकडे पाहणारे नाहीयेत, राहणाऱ्या माणसांची मन पाहतात ते. तुझे हे विजेचे रे चांद पाखरू दीप रागात गात रचित होते शयन महाली अंधारात रतिरथ कुक्कुटाच्या कुंडीवर आरोहण माळ जळो जळो रे स्वस्थांचे कुंपण दुबळ्या काक्षांचे घरकुल तुझ्या परी हृदयात उठू दे अखंड धडपड अखंड तळमळ माई अगं मी करते ठेव तू अगं असू दे ग अगं कल्याणी विसरूनच गेले मी हे एवढे मुंबईला गेले रंगासाठी दोन शर्ट आणायला सांगायचे होते ना तर असं का नाही करत तूच का नाही शिवत चांगलं शिवतेस की तू मला वेळ नाहीये का ग त्याच्याशी अशी वागतेस कल्याणी अगं काही झालं तरी पोटचं लेकरू येते तुझ्या माझं कोणीच नाहीये असं म्हणून भक्त का कुणी आपलं होत नसेल तर आपण त्याचं व्हावं लागतं आणि ते झाल्या गेल्या गोष्टीला आता वर्ष लुटलीत कल्याणी आता तरी ती आडी काढ मनात ना माणसात येईल